होटगी इथं जागतिक जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. होटगी इथं राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देऊन जंत निर्मूलन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. 12 ते 16 फेब्रुवारीपर्यंत 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलांना मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. या अभियानाचा शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव यांच्या हस्ते जिल्हा परिषद होडगी शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालून करण्यात आला. मुलांच्या सुदृढ वाढीसाठी, रातांधळेपणा टाळण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी जंतनाशक गोळ्यांचं सेवन आवश्यक असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जाधव यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व शाळांमध्ये आणि अंगणवाडीमध्ये आपण एकाच वेळेस सगळ्यांना जंतनाशक गोळ्या नॅशनल बी वॉर्मिंग डे किंवा राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन असं म्हणूया. आणि एकाच दिवशी ह्या सगळ्या जंतुनाशक गोळ्या देण्याचं कारण असं आहे की आपल्या पोटामध्ये जे काही जंतूंची जी वाढ होती ती एकाच वेळेस संपूर्ण मोहीम आहे. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना 100% जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. आणि यातून कोणी राहिलाच तर 16 फेब्रुवारीला त्या विद्यार्थ्यांना देखील या गोळ्या देऊन हे मिशन यशस्वी करण्यात येणार असल्याचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांनी सांगितलं. राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्तानं होटगी शाळा स्वतः आणि आरोग्य विभागाची टीम शीतल जाधव, डॉक्टर शीतल जाधव साहेब, अंक साहेब, सी एस सोलापूर यांच्यासोबत सर्व डॉक्टर्सनी येऊन आज प्राथमिकरित्या आधीचं उद्घाटन करून 100% विद्यार्थी कौन या दिवशीने आम्ही नियोजन केलेलं आहे. जर कोणी यातून अनावधानी आज गैरहजर असतील किंवा गावाकडे गेले असतील त्यांच्यासाठी 16 तारखेला सेकंड राऊंड ज्यामध्ये आपण 100% विद्यार्थ्यांना कवर करून जंतनाशक गोळ्या त्यांना देणार आहेत की ज्यातून त्यांचं आरोग्य आणि पुढचे जे उन्हाळ्यात जो पाण्याच्या साथीने होणारे रोग आहेत त्यावर आपण कंट्रोल ठेवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात ही एक योजना किंवा जे एक आपण मिशन मोडमध्ये आज कम्प्लीट करत आहोत. कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडीस भेट देऊन अंगणवाडीतील मुलांना या गोळ्या देण्यात आल्या. यावेळी ISO मानांकन प्राप्त अंगणवाड्यांची पाहणी करण्यात आली आणि मुलांना दिल्या जाणाऱ्या आहाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे यांनी देखील चव चाखली आणि अंगणवाड्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुमेध अंडूरकर, डॉक्टर मोहन शेगर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर BT दूधभाते, डॉक्टर बागडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिगंबर गायकवाड, होडगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.